खासदार हजारो शेकडो नितं निलमताई बसल्या, इथं मनीषाताई बसल्या, विधान परिषदेतले आमदार आपण का आले, कारण सरकार काम करत आहे या महिला भगिनींसाठी। सरकारने निर्णय घेतले 50% एसटी मध्ये सवलत, लेख लाडकी लखपती ही योजना। आज महिला भगिनी आपल्या पतिदेवाला सांगतात, तुम्ही थांबा, मी अर्ध्या तिकिटात बाजार हाट करून येते। सभा उभारण नाही थांबल्या का? सभा उभारण नाही थांबल्या? सभा उभारण थांबल्या नाही का? आता महिला बचत गटाला सक्षम आपण करतोय, बाबाला लवकर निघाले, त्यांना असलेलं मानधन फंड आपण वाढवतोय, दुप्पट करतोय, आणि म्हणून महिला सक्षमीकरण धोरण आपण आणतोय। महिला मगाशी निलमताईने सांगितलं, या महिला धोरणावर त्या काम करताय, आणि म्हणून हे सरकार शेतकऱ्यांसाठी काम करतंय। तसं मोदी साहेबांनी 6,000 रुपये वर्षाला देण्याचं जाहीर केलं, तसे 6,000 शेतकऱ्याला आपणही देतोय। वर्षाला 12,000 रुपये आपण शेतकऱ्याला फेस करा। जेव्हा एखादा शिवसैनिक अडचणीत येतो तेव्हा त्याला सांगायचं, तुझं बघ असं कुठं असत, असं कुठं पक्ष चालतो? अरे पक्षाच्या प्रमुख नेत्याने अडचणीत आलेल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं असतं, तेव्हा पक्ष मोठा होतो। आणि हा एकनाथ शिंदे आज प्रत्येक शिवसैनिकाचं खच्चीकरण होऊ नये, शिवसेना वाचावी, धनुष्य बाण वाचावा, म्हणून आम्ही निर्णय घेतला। आपल्या अधिवेशनात आले होते, ते म्हणाले गुद्द्याची लढाई असते आणि मुद्द्याची लढाई असते। मी सांगतो, तुम्ही गुद्द्याची लढाईवर उतरलात तरी सुद्धा आम्ही गुद्द्याची लढाई गुद्द्याने नाही लढणार, मुद्द्याने लढणार, आणि तुमचे आरोपाला उत्तर कामाने देणार। एवढं सांगतो, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। राष्ट्रगीताने होतोय, सर्वांनी कृपया। खासदार हजारो शेकडो नितं निलमताई बसल्या, इथं मनीषाताई बसल्या, विधान परिषदेतले आमदार। आपण का आले, कारण सरकार काम करत आहे या महिला भगिनींसाठी। सरकारने निर्णय घेतले 50% एसटी मध्ये सवलत, लेख लाडकी लखपती ही योजना। आज महिला भगिनी आपल्या पतिदेवाला सांगतात, तुम्ही थांबा, मी अर्ध्या तिकिटात बाजार हाट करून येते। सभा उभारण नाही थांबल्या का? सभा उभारण नाही थांबल्या? सभा उभारण थांबल्या नाही का? आता महिला बचत गटाला सक्षम आपण करतोय, बाबाला लवकर निघाले, त्यांना असलेलं मानधन फंड आपण वाढवतोय, दुप्पट करतोय, आणि म्हणून महिला सक्षमीकरण धोरण आपण आणतोय। महिला मगाशी निलमताईने सांगितलं, या महिला धोरणावर त्या काम करताय, आणि म्हणून हे सरकार शेतकऱ्यांसाठी काम करतंय। तसं मोदी साहेबांनी 6,000 रुपये वर्षाला देण्याचं जाहीर केलं, तसे 6,000 शेतकऱ्याला आपणही देतोय। वर्षाला 12,000 रुपये आपण शेतकऱ्या